आज आपल्याला काय बघायचं आहे तर सेल डिव्हिजन. ठीक आहे, सेल डिव्हिजन म्हणजे सिंपली माहिती आहे आपल्याला जे काही काय करणे, सेलचं डिव्हिजन करून जे काही ग्रोथ होती किंवा डेव्हलपमेंट होते त्याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन म्हणतो. स्टेप बाय स्टेप काय आहे सेल डिव्हिजन आपण बघून घेऊ. आता सेल डिव्हिजन बघण्याआधी आपण सिंपली क्रोमोझोम काय आहे किंवा क्रोमॅटिन फायबर काय आहे याविषयी किंवा न्यूक्लियस कुठे राहते याविषयी थोडं जाणून घेऊ. सिंपली न्यूक्लियस कुठे प्रेझेंट राहते, न्यूक्लियस कुठे प्रेझेंट राहते, सेलमध्ये. कुठे प्रेझेंट राहते, सेलमध्ये. हा सेल आहे, ठीक आहे, हा सेल आहे आणि या सेलमध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. काय आहे, हा न्यूक्लियस आहे. मग क्रोमोझोम कुठे प्रेझेंट राहते, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये काय राहते, क्रोमोझोम. काय राहते, क्रोमोझोम. बट याला काय म्हणतो आपण स्टार्टिंग स्टेजला क्रोमॅटिन फायबर, याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर, याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर. सिंपल आपल्याला माहित आहे हा काय आहे, सेल आहे. सेलमध्ये काय प्रेझेंट राहील, सॉरी सेलमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट नाही राहणार, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहील. काय प्रेझेंट राहील, न्यूक्लियस प्रेझेंट राहील आणि त्याच्यामध्ये काय राहील, मग क्रोमॅटिन फायबर. काय राहील, क्रोमॅटिन फायबर. ठीक आहे, समजते का, ते क्लिअर आहे. त्यानंतर काय आहे, आपला जो काय सेल आहे काय, आता हा जो क्रोमॅटिन फायबर आहे म्हणजे जेव्हा हा काय सेल डिव्हिजन होण्याची प्रोसेस जेव्हा घडत राहते ना, किंवा सेल डिव्हिजन होण्याची प्रोसेस जेव्हा काय करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हा जो काय आहे क्रोमॅटिन फायबर आहे, काय हा क्रोमॅटिन, हा क्रोमॅटिन फायबर कशामध्ये कन्वर्ट होतो, हा कंडेन्स्ड होतो. कंडेन्स म्हणजे काय होते, कॉन्ट्रॅक्ट होणे. काय म्हणजे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे समजते तुम्हाला, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जसा एक बलून आहे आणि बलून मध्ये जर आपण पूर्ण एअर किंवा पूर्ण हवा बाहेर काढली तो कसा होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. समजते कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे, ठीक आहे. आणि नंतर काय फॉर्म होते त्याला म्हणतो आपण क्रोमोझोम्स. आणि आपल्याला माहिती आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे. नंतर काय फॉर्म होते तर क्रोमोझोम फॉर्म. आणि आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम मधून एक काय निघते, अशा प्रकारे एक आपण त्याला म्हणतो थ्रेड लाईक स्ट्रक्चर निघते, त्यालाच काय म्हणतो आपण तर डीएनए. त्यालाच काय म्हणतो आपण डीएनए. हा काय आपला डीएनए, हा काय आहे, हा काय आहे आपला तर क्रोमोझोम. ठीक आहे, लक्षात बघा. सिंपली आपल्याला माहित आहे की जो काही सेल न्यूक्लियस हा कुठे प्रेझेंट राहील, सेलमध्ये प्रेझेंट राहील. आपली बॉडी काय टिश्यूनी म्हणजे काय सेलनी पूर्ण बनलेली आहे, ठीक आहे. आता त्याच सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहते, न्यूक्लियस प्रेझेंट राहते आणि न्यूक्लियसमध्ये राहतो क्रोमोझोम. काय राहतो, क्रोमोझोम. म्हणजेच काय तो क्रोमॅटिन फायबर, त्याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर. तो काय कंडेन्स्ड होऊन मग काय म्हणजे त्याचे क्रोमोझोम बनतात. काय बनतात, त्याचे नंतर कंडेन्स्ड होऊन क्रोमोझोम बनतात. काय बनतात, क्रोमोझोम बनतात. ठीक आहे, म्हणजे काय तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्यापाशी प्रेझेंट काय आहे, क्रोमॅटिन फायबर आहे, ओके. मग काय येतो, कंडेन्स होईल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होईल, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कशामध्ये फॉर्मेशन होते, त्याचं क्रोमोझोम मध्ये. कशामध्ये फॉर्मेशन होते, क्रोमोझोम. तर आपल्याला माहिती आहे याला पी आर्म किंवा अशा प्रकारे आपण आर्म नाव देतो ना, ठीक आहे. त्याच प्रकारे सेंटरला काय म्हणतो आपण, सेंटरला म्हणतो आपण सेंट्रोमर. काय म्हणतो आपण त्याला, सेंट्रोमर. सेंटरला काय म्हणतो आपण, सेंट्रोमर. हे जे क्रोमोझोमचं एक सेंटर म्हणजे चार काय करायला हाफ दिले, दोन वरचं एक काम आणि खालचं एक काम, त्यामधून सेंटरला काय म्हणतो आपण, सेंट्रोमर म्हणतो ना, ठीक आहे. आणि जे आर्म्स राहते याला म्हणतो आपण क्रोमॅटाइट. याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटाइट. याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटाइट. आता सिंपली इतकं तर आपल्याला कळत आहे की सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर ह्या क्रोमॅटिन फायबर पासून काय क्रोमोझोम मध्ये काय होणे किंवा या सेलचे डिवाइड होणे. हा एक सेल आहे पूर्ण, हा काय आहे पूर्ण, हा पूर्ण आहे आपला सेल आहे, ठीक आहे. आता हा सेलचं डिवाइड होऊन दोन सेल बनले, एकापासून काय बनेल, याच्यापासून दोन सेल बनेल ना, हा एक सेल राहील आणि हा एक सेल राहील, ओके. तर हा एका सेल पासून दोन सेल कसे बनते, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेल डिव्हिजन. त्याला काय म्हणतो आपण, सेल डिव्हिजन, ठीक आहे. कळत आहे काय सेल डिव्हिजन म्हणजे, आपल्यापाशी सेल आहे आणि आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस कुठे प्रेझेंट राहतो, तर सेलमध्ये. कुठे प्रेझेंट राहतो, सेलमध्ये प्रेझेंट राहतो. आणि त्या न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट राहते, तर क्रोमोझोम. पण त्याच्या आधी काय राहते, क्रोमॅटिन फायबर. काय राहते, क्रोमॅटिन फायबर. काय राहते, क्रोमॅटिन फायबर. आफ्टर द प्रोसेस ऑफ काय सेल डिव्हिजन, इट विल बी द फॉर्म ऑर इट विल बी द कंडेन्स. काय ते कंडेन्स केले होते, त्याला समजा आपण कॉन्ट्रॅक्ट होते, काय फॉर्म करते तर क्रोमोझोम फॉर्म करते.
आता हे तर झालं काय डिव्हिजन होणे याच्यापासून म्हणजे कशा प्रकारे क्रोमोझोम बनत आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकारे डिव्हिजन करते. हे जे सेल आहे ना ते सेल डिव्हिजन दोन प्रकारे घडलं जाते. किती प्रकारे घडल्या जाते? दोन प्रकारे घडल्या जाते. कोणकोणते दोन प्रकारे घडल्या जाते? एक राहते मायटोटिक डिव्हिजन आणि एक राहते मियोटिक डिव्हिजन. एक राहते मियोटिक डिव्हिजन. आता सिंपली माहित आहे मायटोटिक डिव्हिजन मध्ये कशा प्रकारचे सेल्स प्रेझेंट राहते? सोमॅटिक सेल. कशा प्रकारचे प्रेझेंट राहते? सोमॅटिक सेल. आता सोमॅटिक सेल आपल्या आता मायटोटिक डिव्हिजन म्हणजे सोमॅटिक सेल्स राहते. म्हणजे सोमॅटिक सेल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट कुठे राहते? हे जे सोमॅटिक सेल आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट कुठे राहते? ऑल ओव्हर द बॉडी. आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट राहते सोमॅटिक सेल. आता हे जे स्किन आहे हे कशापासून बनलेले आहे? सोमॅटिक सेल पासून बनलेले आहे. आपले आईज कशापासून बनलेले आहे? सोमॅटिक सेल पासून बनलेले आहे. ठीक आहे. म्हणजे ऑल ओव्हर फॉर्मेशन ऑफ द बॉडी म्हणजे जे काही आपली पूर्ण बॉडी फॉर्म होत आहे हे कशापासून बनले आहे? सोमॅटिक सेल्स पासून. कशापासून बनलेली आहे? सोमॅटिक सेल्स पासून. म्हणजे आपली बॉडी सोमॅटिक सेल पासून बनलेली आहे. म्हणजेच काय? आपल्या बॉडीची ग्रोथ म्हणा किंवा आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट घडण्यामध्ये कोण मदत करत आहे? सोमॅटिक सेल करत आहे ना. ठीक आहे ना. आपली बॉडी काय करणे डेव्हलप करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी कोण मदत करत आहे किंवा कोण रिस्पॉन्सिबल आहे? सोमॅटिक सेल. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जो सोमॅटिक सेल आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी काय आहे? रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे ना. मायटोटिक डिव्हिजन होणे म्हणजे काय? तर सेल डिव्हाइड होणे इतकं तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता दोन प्रकारे डिव्हिजन घडलं जाते. एक राहते मायटोटिक डिव्हिजन आणि एक राहते मियोटिक डिव्हिजन. आता मायटोटिक डिव्हिजन मध्ये कशा प्रकारचे सेल्स प्रेझेंट राहते? सोमॅटिक सेल्स सारखे सेल्स प्रेझेंट राहते. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे कसे सेल्स? आता यांचं काम काय आहे बघा. आपल्याला माहित आहे की आपल्या हाताला जर थोडी कट वगैरे लागला काय आपल्या हाताला कट वगैरे लागला तो काय आपोआप काय होतो? जुळून येतो ना. ठीक आहे. तर हे जोडण्याचं काम किंवा या सेल्स मध्ये काय करणे डिव्हिजन करण्याचं काम कोण करत आहे? तर सोमॅटिक सेल करत आहे. काय करत आहे? सोमॅटिक सेल करत आहे. मग मायटोटिक डिव्हिजन मध्ये कशा प्रकारचे सेल्स राहते? त्याला म्हणतो आपण जर्म सेल. त्याला काय म्हणतो आपण? जर्म सेल. आता जर्म सेल कशा रिस्पॉन्सिबल आहे किंवा जर्म सेल आपल्याला कुठे पाहायला मिळेल? जर्म सेल आपल्याला कुठे पाहायला मिळेल? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन मध्ये. कुठे पाहायला मिळेल? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन जसं टेस्टीज आहे किंवा अँड ओव्हरी. कुठे पाहायला मिळेल? टेस्टीज अँड ओव्हरी मध्ये पाहायला मिळेल. हे काय रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहे. काय रिप्रोडक्टिव्ह सेल्स? म्हणजे विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिप्रोडक्शन. म्हणजे ऑफस्प्रिंग घडवून आणण्यासाठी किंवा नवीन प्रकारचं रिप्रोडक्शन करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर जर्म सेल. कोण रिस्पॉन्सिबल आहे? जर्म सेल. आणि आपल्या बॉडीची ग्रोथ घडून आणण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट घडून आणण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सोमॅटिक सेल. आता बघा, जर कोणताही नवीन ऑफस्प्रिंग किंवा रिप्रोडक्शनची काय होत असेल प्रक्रिया होत असेल तर तिथे कोणत्या प्रकारचे सेल्स युज केल्या जाते? जर्म सेल युज केल्या जाते. आणि आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट असा म्हणा किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही कोणत्या प्रमाणात ग्रोथ होत असेल तर तिथे कोणत्या प्रकारचे सेल रिस्पॉन्सिबल आहे? तर सोमॅटिक सेल. आता महत्वाची गोष्ट आहे की जे सोमॅटिक सेल आहे किंवा जर मायटोटिक डिव्हिजन होत असेल काय मायटोटिक डिव्हिजन होत असेल तर क्रोमोझोम आर नॉट चेंज. क्रोमोझोम चेंज होत आहे का नाही? आता कसं बघा, लक्षात आहे हा एक सेल आहे. आता याच्यापासून याच्यापाशी किती आहे? 46 क्रोमोझोम आहे. किती आहे? ह्युमन मध्ये ह्युमन एक्झाम्पल घेऊ, ह्युमन मध्ये 46 क्रोमोझोम आहे. ठीक आहे. आता तुम्ही आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. आपला हाताला जर कट बसला आहे किंवा आपला हाताला कट लागलेला आहे आणि तिथं जर काय एका सेल पासून दोन सेल होत आहे ना कशासाठी? जुळण्यासाठी. तर इथे जास्त क्रोमोझोम निर्माण होते का? क्रोमोझोम निर्माण होते का जास्त? नाही होत. क्रोमोझोम केव्हा निर्माण होते जास्त? किंवा एक क्रोमोझोम डिवाइड केव्हा केल्या जाते? जेव्हा नवीन ऑफस्प्रिंग आपण फॉर्म करतो. नवीन ऑफस्प्रिंग फॉर्म करतो चला याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इथे काय होत आहे तर क्रोमोझोम आर बिकम हाल. आता बघा, आपल्याला माहित आहे रिप्रोडक्शन साठी दोन गमेट्स म्हणू शकतो काय रिस्पॉन्सिबल राहते. एक राहते मेल गमेट अँड एक राहते फिमेल गमेट. मेल गमेट अँड फिमेल गमेट रिस्पॉन्सिबल राहते इतकं तर माहिती आहे रिप्रोडक्शन साठी.
ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स राहते, 46 क्रोमोझोम्स राहते. किती राहते? एकूण 46 क्रोमोझोम राहते. बट ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन, हा एक मेल आहे आणि ही एक फिमेल आहे, तर ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन याच्यापाशी किती येते? 23 क्रोमोझोम्स आणि 23 क्रोमोझोम्स. किती येते? 23 क्रोमोझोम्स आणि 23 क्रोमोझोम. आणि आपल्याला माहिती आहे 23 आणि 23 46 क्रोमोझोम्स होईल, 46 क्रोमोझोम. ठीक आहे. आपल्यापाशी आता चला एक ह्युमन आहे, एका ह्युमन पाशी 46 क्रोमोझोम्स आहे, एका ह्युमन पाशी 46 क्रोमोझोम्स राहते. ठीक आहे. आणि एका फिमेल पाशी 46 क्रोमोझोम्स आहे. बट जेव्हा ते रिप्रोडक्शन करतात ना, तर ते काय, जे काही क्रोमोझोम्स आहे हे काय होते? सेपरेट होते. हे काय होते? सेपरेट होते. म्हणजे मेल पाशी 46 क्रोमोझोम्स आहे आणि फिमेल पाशी 46 क्रोमोझोम्स आहे, म्हणजे त्यांचा नवीन जो ऑफस्प्रिंग निर्माण होणार आहे त्याच्यापाशी किती आहे? 46 क्रोमोझोम्स आहे. म्हणजे अजून एक जो नवीन ह्युमन निर्माण झाला त्याच्यापाशी किती क्रोमोझोम्स आहे? 46. म्हणजे कोणत्याही ह्युमन जर निर्माण होईल त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या कमी जास्त होत आहे का? नाही होत आहे. जर कदाचित क्रोमोझोमची संख्या कमी जास्त झाली तर काय, डाऊन सिंड्रोम सारखे काय जे काही डिसीज आपल्याला काय पाहायला मिळतात. म्हणजे इतकं तर आपल्याला कळत आहे की जे काही जर्म सेल्स मध्ये जर कोणत्या प्रकारे मायटोटिक डिव्हिजन होत असेल, जर्म सेल्स जे प्रेझेंट राहते कशा रिस्पॉन्सिबल आहे? मायटोटिक डिव्हिजनसाठी. जर मायटोटिक डिव्हिजन होत असेल तर काय, जे काही क्रोमोझोम्स आहे बिकमा हाफ राहते. आता बघा, याच्यापाशी हा मेल आहे 23 क्रोमोझोम्स आहे, हा फिमेल आहे 23 क्रोमोझोम्स आहे, यांच्यापासून जो नवीन ऑफस्प्रिंग निघेल याच्यापाशी मग हा दोघांमधून, कारण या दोघांमधून एक चाइल्ड निर्माण होत आहे ना, ठीक आहे, तर या दोघांचेही क्रोमोझोम त्याच्यामध्ये जाईल. दोघांचेही क्रोमोझोम जाईल म्हणजे 46 क्रोमोझोम बनेल याच्यापाशी. ठीक आहे, 46 क्रोमोझोम बनेल. मग याच्यापासून जर आता हा आणि अजून एक फिमेल काय करत असेल, हा 23 आहे आणि हा 23, याच्यापासून आपल्याला काय 46 क्रोमोझोम मिळाले. 46 क्रोमोझोम वाला एक मिळाला, ऑफस्प्रिंग मिळाला. मग काय करेल हा एक मेल, चला हा मेल प्रोड्यूस झाला, हा काय करेल जेव्हा रिप्रोडक्शन करेल, फिमेल हा एक फिमेल आहे, मग याची काय होईल, हे जे 46 क्रोमोझोम आहे हे हाफ होईल, काय होईल, बिकम अ हाफ, म्हणजे याचे अर्धे होईल 23 क्रोमोझोम आणि नंतर अजून दुसरे फिमेल जे 23 क्रोमोझोम, नंतर हे अजून काय तर एक नवीन ऑफस्प्रिंग निर्माण करेल ज्याच्यापाशी किती राहील? 46 क्रोमोझोम्स. म्हणजे यांच्यापाशी आहे तर 46 क्रोमोझोम्स, बट ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन, जेव्हा हे रिप्रोडक्शन करतात ते यांचे क्रोमोझोम्स काय होते? अर्धे, म्हणजे हाफ होते. समजलं? आता क्रोमोझोम्स इथे हाफ होते, बट इथे चेंज होत आहे का क्रोमोझोम? इथे क्रोमोझोम चेंज होत नाही आहे. क्रोमोझोम चेंज होत आहे का इथे? नाही आहे. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण काय मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर आपल्याला कधी विचारलं सेल डिव्हिजन, विच टू टाइप्स ऑफ विच टाइप ऑफ सेल्स आर विच टाइप ऑफ डिव्हिजन आर फॉर द सेल डिव्हिजन, कोणत्या प्रकारचे, एक राहते मायटोटिक डिव्हिजन आणि एक राहते मेओटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे आपल्याला माहित आहे काय, सोमॅटिक सेल रिस्पॉन्सिबल राहते आणि मेओटिक डिव्हिजन मध्ये काय राहते तर जर्म सेल्स. आता सोमॅटिक सेल्स कुठे प्रेझेंट राहते? ऑल ओव्हर आपल्या बॉडीमध्ये, संपूर्ण आपल्या बॉडीमध्ये, स्किन आहे किंवा आपले आईज आहे, माउथ आहे, इकडे सर्विकडे काय आहे तर सोमॅटिक सेल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? सोमॅटिक सेल प्रेझेंट आहे, जे आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे. नंतर मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय? तर मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय, जर्म सेल्स राहते. जर्म सेल्स कुठे प्रेझेंट राहते? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन मध्ये. कुठे राहते? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. आपल्याला माहित आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन काय, म्हणजे लाईक टेस्टिस आहे किंवा ओव्हरीज, हे काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. काय? टेस्टिस आहे, ओव्हरीज काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. ठीक आहे, आता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन म्हणजे कशा प्रकारे आपल्याला माहित आहे, ठीक आहे, आणि कशा रिस्पॉन्सिबल आहे जर्म सेल, तर रिप्रोडक्शन करण्यासाठी. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? रिप्रोडक्शन करण्यासाठी. मग रिप्रोडक्शन करत असताना किंवा आपण म्हणू शकतो मायटोटिक डिव्हिजन मध्ये जे काही क्रोमोझोम आहे, जर डिव्हिजन होत असेल ना, तर क्रोमोझोम चेंज होत आहे का? नाही होत आहे. क्रोमोझोम चेंज होत आहे का? नाही होत आहे. आता जर याच्यापाशी 2n आहे, म्हणजे हा डिप्लॉइड आहे, तर यांच्यामध्ये जर डिव्हिजन होईल, एकापासून दोन सेल बनेल ना, तर याच्यापाशी काय 2nच राहील आणि याच्यापाशी पण काय राहील 2nच राहील. ठीक आहे, बट जेव्हा मेओटिक डिव्हिजन होत आहे, तर हा काय 2n आहे ना, 2n, याला आपण डिप्लॉइड म्हणतो. याला काय म्हणतो आपण? डिप्लॉइड म्हणतो. हे काय आहे? डिप्लॉइड आहे. हा 2n आहे, ओके. याच्यापासून काय होईल जेव्हा रिप्रोडक्शन काय होईल, म्हणजे 2n मध्ये याच्या किती आहे? 46 क्रोमोझोम्स आहे. किती आहे? 46 क्रोमोझोम. बट ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन हे तर हाफ होते ना, म्हणजे 20, म्हणजे काय होत आहे? 23 होत आहे आणि 23 होत आहे, म्हणजेच याला काय म्हणतो आपण? हॅप्लॉइड. काय होत आहे? हॅप्लॉइड होत आहे. काय होत आहे? हॅप्लॉइड. जर 1n असेल, याला काय म्हणतो आपण?
एप्लॉइड म्हणतो आपण याला. ठीक आहे, अंडरस्टँड, समजत आहे काय होत आहे. ठीक आहे, सिंपली लक्षात ठेवायचं जे काही सेल आहे, सेल मध्ये आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस राहते, न्यूक्लियस मध्ये राहते क्रोमॅटिक फायबर. सिंपली आपल्याला हा सेल डिवाइड कसा होतो, हा सेल डिवाइड कसा होतो हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, देयर आर फोर टाइप्स ऑफ प्रोसेस विल बी द हॅपन, प्रोफेज, एनाफेज, सॉरी मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. ठीक आहे, तर सेल डिवाइड कसा होतो, तर सेल डिवाइड होत असताना काय किंवा जे काही प्रोसेस घडत राहते त्याच्या आधी हा काय होतो, हा जो क्रोमॅटिन फायबर आहे काय होतो, कंडेन्स्ड होतो आणि काय क्रोमोझोम फॉर्म करतो. ठीक आहे, आपल्याला माहित आहे हा डीएनए, डीएनए मध्ये काय प्रेझेंट राहते, तर जीन प्रेझेंट राहते, महत्वाचे. ठीक आहे, काय प्रेझेंट राहते, जीन प्रेझेंट राहते. ठीक आहे, आता सेल डिव्हिजन, डिव्हिजन काय दोन प्रकारे घडले जाते, किती प्रकारे घडले जाते, दोन प्रकारे घडले जाते, एक राहते मायटोटिक डिव्हिजन आणि एक राहते मियोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन मध्ये सोमॅटिक सेल प्रेझेंट राहते आणि मियोटिक डिव्हिजन मध्ये जर्म सेल प्रेझेंट राहते. बट हे जे सोमॅटिक सेल प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये, तर हे सोमॅटिक सेल कुठे प्रेझेंट राहते, पूर्ण बॉडीमध्ये. कुठे राहते, पूर्ण बॉडीमध्ये. जर्म सेल कुठे प्रेझेंट राहते, तर फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशा प्रकारचे, टेस्टिस आहे किंवा ओव्हरीज आहे. आणि सोमॅटिक सेल ऑल ओव्हर बॉडी म्हणजे आपली स्किन्स आहे, हे सर्व कशातून बनलेली आहे, सोमॅटिक सेल पासून बनलेली आहे. मग आपली स्किन किंवा आपली जे बॉडी ग्रोथ होत असेल त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, सोमॅटिक सेल. कोण रिस्पॉन्सिबल आहे, सोमॅटिक सेल. कारण आपल्या बॉडीची ग्रोथ होत आहे ना आणि डेव्हलपमेंट होत आहे, तर कोण रिस्पॉन्सिबल आहे, सोमॅटिक सेल रिस्पॉन्सिबल आहे. बट यांच्यामध्ये डिव्हिजन होत असताना यांचे क्रोमोझोम चेंज होते का, नाही होत. डिव्हिजन होत असताना क्रोमोझोम चेंज होते का, नाही होत. जर्म सेल्स कुठे प्रेझेंट राहते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये, जसं टेस्टिस आहे, ओव्हरीज आहे. बट ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन यांचे काय होते, जे काही क्रोमोझोम्स आहे काय होते, बिकम अ हाफ, म्हणजे अर्धे होते. काय होते, अर्धे होते, हाफ होते. काय होते, हाफ होते. म्हणजे जेव्हा रिप्रोडक्शन होते त्यांचे क्रोमोझोम्स काय 23 केले जाते. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघून घेऊ काय ते, जे सेल डिव्हिजन, जे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज कशा प्रकारे होते ते नोट डाऊन.